नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो, बी भाग एक ऐच्छिक मराठी पाठ्यपुस्तक अक्षरबंद या पुस्तकावरती पहिल्या सेमिस्टरसाठी आपण फार छानपणे चर्चा करतो आहे। खरं तर मराठी साहित्यातल्या नामांकित कलाकृती हा तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या जीवनाला कशा प्रेरक ठरतात हे आपण अध्यापन करताना अध्ययन करताना संपूर्णपणे सर्वांच्या लक्षात येत असतं। आणि म्हणून एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण शिकतो, एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण समजून घेतो, त्यावेळी त्याच्यामध्ये काहीतरी एक जीवनासाठी किंवा आपल्याला आपल्या प्रगतीसाठी निश्चितपणे उपयोगी पडणारा भाग असतो। आणि म्हणून ज्यावेळेला आपण उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात येतो, त्यावेळेला ऐच्छिक मराठीच्या पुस्तकातला एका लेखकाचा अभ्यास आपल्याला समजून घेता येतो। यापूर्वी आपण विविध लेखकांच्या धड्यांचा कवितांचा अभ्यास केला, विविध लेखक कवींचा त्यांनी साहित्यात मांडलेला विषय आपण समजून घेतला। पण आता एफ आय बी एला तुम्हाला या अक्षरबंधमध्ये एकाच कथाकाराच्या सहा कथा आहेत आणि नंतर उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला चित्रपटाच्या बाबतीमध्ये आपण दोन टॉपिकमध्ये चर्चा केलेली आहे। तर या अंगानं ज्या वेळेला अक्षरबंधमधल्या भास्कर चंदन शिव यांच्या ग्रामीण परिसरातलं वास्तव सत्य त्यांनी जे स्वतः मांडलेलं आहे, त्यांनी स्वतः माणसाच्या जीवनाची स्थिती, माणसाच्या जीवनाच्या जाणीवा, माणसाच्या जीवनातल्या जगण्यातल्या सगळ्या भावमय स्थिती याच्याविषयीचं एक स्वतंत्र विवेचन ज्यावेळेला कथाकार समजून देतो, त्यावेळेला कथाकाराला एक वेगळी स्वतंत्र दृष्टी प्राप्त होते। आणि मग कथाकार ग्रामीण परिसरातल्या संवेदनशीलतेनं अत्यंत प्रभावी एक नवनवी निर्मिती मांडतो। म्हणजे लेखकाची किंवा त्या कथाकाराची सर्जनशीलता किती महत्त्वाची आहे, तो किती अचूकपणे बारीक सारीक गोष्टींचे तपशील, म्हणजे घटना, प्रसंग, निसर्ग, वातावरण, त्याचबरोबर भावभावना, त्याचबरोबर घटना कुटुंबातल्या समाजातल्या सगळ्या अवस्था याच्याविषयीचं अचूक निवेदन तो करत जातो आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची किनारी येते। आणि मग या वाचनाकथेमध्ये आपल्याला दिसतं की अगदी आभाळ कसं भरून येतं, झाकाळून येतं, मोठ रिचावी किंवा ढोनात मोठ रिचावी तसं भरून आलेलं आभाळ बोडातून कसं गरजत उठतं, म्हणजे फळी फळीच्या हाताला हात धरून वर कसं सरकू लागतं, म्हणजे ती मराठवाड्यातली एक स्वतंत्र भाषा आहे। आणि मग महारवाड्यातली कोपटं, तिथं असणारी अवस्था, पिसाळलेल्या वादळी वाऱ्यानं भ्या त्याला कसं होतं, असं भ्या म्हणतो शब्द कवी मुद्दाम जाणीवपूर्वक वापरतो, म्हणजे त्याला कशी त्या कोपटांना भीती होती, म्हणजे वाऱ्यानं जसं ती कोपटं तडफडत होती असं त्याला सांगावयाचं आहे। आणि म्हणून पावसाची गळती इतकी होती की घरामध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती, म्हणजे कुठं सगळीकडे ओलं होतं। आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं पुतळी नावाची जी मुलगी आहे ती आपल्या स्वतःच्या आईची सेवा कशी करते आहे, म्हणजे मग केरुआत्यानं तिला नेमानं एक पेज आणून दिलेली होती, ती पाजत होती आपल्या आईला। आणि ती भागामहारीण जी आहे ती आता आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तिला स्वतःचं आयुष्यवर्तीनं जे काही कष्ट केलं आहे, राबलेलं आहे, ते सगळं आपल्या मुलीच्या समोर एकंदरीत ठेवते आणि प्रत्यक्षरित्या आता तिला तिचा मृत्यू काही दिवसात होणार आहे अशा परिस्थितीमध्ये तिची जगण्यातली जी इच्छा आहे ती व्यक्त होते आहे। आणि ती जगण्याची इच्छा तिची काय आहे तर तिला सागुती खायचं, म्हणजे मटण खायची इच्छा होते, अशा वेळेला ती वारंवार व्यक्त करते। आणि मग ती केरुआत्या जी आहे ती तिच्या मुलीला सांगते की ही तिची इच्छा तू आता पुरी कर आणि तिला माहिती देते की त्या देसाईच्या आबांच्या असणाऱ्या शेतामध्ये प्रचंड पीक आलेला आहे आणि त्या पिकाच्या आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तिथं मटणाचा बेत केला आहे, जेवणाचा बेत केलेला आहे। अशा वेळेला तिथलं असणारं जे मटण किंवा तिथली सागुती जे, म्हणजे सागुती हा शब्द तिकडचा मराठवाड्यातला तो शब्द तिथं आवर्जूनपणे आपल्याला एकंदरीत लक्षात येतो। आणि मग त्यासाठी ती तिकडं जाते, तिथली धांदल, तिथली गडबड, तिथला असणारा जेवणाचा बेत, तिथला माणसांच्या वेगवेगळ्या असणाऱ्या वावरणं आणि या जेवणाविषयी असणारं आकर्षण लोकांच्या मनामध्ये कसं आहे, तिथली कशी धावपळ सुरू आहे, ती तयार करण्याचं कसं चालू आहे याच्याविषयीचंही वर्णन कथाकार जाणीवपूर्वकरीत्या इथं करताना दिसतो। कारण ग्रामीण परिसरामध्ये ज्या घडणाऱ्या घटना असतात त्या या ठिकाणी सहजतेनं घडत असतात किंवा ज्या घटना घडतात त्या सामूहिक रीतीनं घडत असतात, ते कधी एकल कोण नसतं। म्हणजे एखाद्याला सामूहिक एखाद्या व्यक्तीनं जर जेवण दिलं तर त्याला पूर्णपणे जवळच्या नात्यातल्या
मात्यांना बोलवलं जातं, पण त्याहीपेक्षा तिथं एवढा जवळकी आणि एवढी आपुलकी ओढ असते की न आमंत्रण देता सुद्धा तुम्हाला तुम्ही जाणारी माणसं असतात किंवा येणारी माणसं असतात की त्याला माहिती असतं की आपल्याला जरी नाही सांगितलं तर तिथं मी त्या माणसाच्या कार्यक्रमाला गेलो, त्या माणसाच्या जेवणाच्या कार्यक्रमाला गेलो, मला तो काही म्हणणार नाही, उलट तुम्हाला स्वागत करेल. म्हणजे एवढी एक निर्भीडता ग्रामीण परिसरामध्ये एकंदरीत असते. तसं प्रतिष्ठित समाजामध्ये किंवा कुठे शहरी संस्कृतीमध्ये तसं कधी होणार नाही. का होणार नाही आहे शहर? कारण न बोलवता एखाद्या कार्यक्रमाला जाणं हे कधीही घडत नाही. पण ग्रामीण परिसरामध्ये कसं असतं की जवळीकता असते, ओढ असते, त्याच्यामध्ये माणसं एकमेकांच्या नात्यातून एकमेकांच्यावर अत्यंत जीवापाड प्रेम करत जातात, संवेदनशीलता असते, एकमेकांच्याविषयी ओढ असता इतकी असते की एकमेकांच्याविषयी तिथं हित कसं साधलं जातं किंवा अपरस्पररित्यासुद्धा एखाद्याचं काम कसं चांगल्या पद्धतीने केलं जातं हे असतं. म्हणजे संघर्ष हेवेदावे, आपुलेपणा, आपलेपणा, अप्पलपोटेपणा असतोच, त्याबद्दल काही वाद नाही. फसवणुकीचे प्रकार तर असतातच, पण प्रत्यक्षरित्या दुसऱ्या बाजूला प्रेम नावाची गोष्ट जी आहे ती महत्त्वाची असते. आणि म्हणून ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे नातीगोती फार प्रभावीरित्या ग्रामीण परिसरामध्ये जपली जातात. जीवनाचा प्रत्यक्ष शोध घेताना इतरांच्या विषयीचा सगळ्यांना सामावा घेऊन वावरलं जातं. म्हणजे समजा असं सांगितलं गेलं आहे ग्रामीण साहित्यामध्ये की एखाद्या कुटुंबाचा जावई जर आला एखाद्या कटामध्ये तर तो सगळ्या गावाचा जावई असतो. का असतो? तर त्याला ते जावई बापू सगळं गाव म्हणत असतं. आणि एवढं तिथं आपुलकी ओढ असते. शहरी संस्कृतीमध्ये एकेरीपणा असतो आणि शहरी संस्कृतीमध्ये शेजारी कोण राहतं हे माहीत नसतं. नातं कुणाचं कोणतं आहे याविषयीसुद्धा इतरांना काहीसुद्धा कल्पना नसते. पण खेड्यापाड्यामध्ये किंवा ग्रामीण संस्कृतीमध्ये, ग्रामव्यवस्थेमध्ये या गोष्टींना इतका वाव असतो की तिथं ते जेवणाचा कार्यक्रम जो आहे ना, त्या जेवणाच्या कार्यक्रमाला सगळेजण न सांगता स्वतः आहेत. मग ते दलित येत असतील किंवा सवर्ण येत असतील किंवा भावकीतले येत असतील, कुणीही येतं आणि या पद्धतीनं त्याला एक वेगळ्या प्रकारचा पसरलेला असतो. आणि मग ती सागोतीचा वास सर्वत्र कसं पसरलेला असतो. आणि मग मेलेलं जनावर बघून गिधाडं जमावीत तशी सारी गावातली महारपोर किंवा सगळ्या दलित वस्ती जी आहे तिथं लोटलेली होती. आणि लेकळ्या बाळांनी एकच गलका उडवलेला होता. म्हणजे बत्तीच्या उजेडामध्ये रटरटणाऱ्या त्या खमंग वासाकडं उत्सुकतेनं नजरेनं असणारी ती पुतळी आहे ती बघू लागलेली आहे. तिच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथं गुटमळू लागली. तोपर्यंत कुणीतरी कुणाचा तरी आवाज आला, कुणीतरी कुणावर तरी खेकसत होतो, अरे भडव्यानो बस जरा घ्या की तिकडं जरा मारा की, असं कुणीतरी म्हटलेलं आहे. आणि मग आवतनं दिल्यागत जमा झाला आहे असा. म्हणजे देसाईचा गडी खवळून त्या दलितांच्या मुलांच्या वरती काय झालेला आहे तर तो त्यांच्यावरती खवळलेला आहे. आणि मग कोणीतरी म्हटलेलं आहे आबा उतरावं का हांड, हांड उतरावं का, त्यावेळेला शायला अजून जरा राहू दे की त्याच्यावरती जरा रटरटू दे, असं म्हटलेलं आहे. बाजूच्या गावातल्या घोळक्यात आयटीत मांडीत मांड घालून बसलेला आबा सर्वांच्यावरती खेकसलेला आहे. कळू दे की चांगलं जरा, अजून या ठिकाणी कारभारे आले नाहीत. आणि मग यशवंता नाना मी दिसत नाहीत. आणि म्हणून पानाची पट्टी डावटीत सारीत किसना पवारानं आजूबाजूला बघितला आणि तो म्हणालेला आहे पर इदुळ पस्तोर त्यांनी यायचं का नाही, त्यांची किती आम्ही वाट बघतोय. गुडघ्यात या ठिकाणी मान घालून बसलेला रकमा धनगरानं या ठिकाणी हे वाक्य जे आहे ते उच्चारलेलं आहे. आणि मग तुझ्यातला अमलालीत विचारतोय नव उठपळ, असं कोणीतरी म्हटलेलं आहे. मग दत्ता जाधव बिचाऱ्या धनगरावर जाजवलेला आहे. आणि मग त्यानंतर धनगर अंगावरचं फाटकं धोतर चाळीत भुईवर हातानं भार देतो उठलेला आहे. आणि सकाराम अरे सख्या असं म्हणत तो मोठ्यानं हाका मारू लागलेला आहे. आबाचा आवाज ऐकताच काय झालेला आहे की दोस्त मंडळींना गुंतलेला सखाराम आलो आलो म्हणून पळत जवळ आला आणि तिकडे काय करतोय होय र आबा, या ठिकाणी तो रागावलेला आहे. तर त्यानं त्या सखारामला सांगितलेलं आहे की ही महारपोरं इथं जमलेली आहेत आणि त्यांनी इथं आता त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. पिसाळलेल्या बापामोर सखाराम घुटमळत या ठिकाणी ओल्यावाने बोललेला आहे. आणि मग बाप्या गाववाल्याची व्यवस्था बघायची का त्या मारड्याने, असं कुणीतरी म्हणजे जातीवाचक सुद्धा उच्चार करून या ठिकाणी त्यांना कसं हटकलं जायचं ही वास्तविकता ग्रामीण परिसरातली जी आहे ती फार प्रभावीरित्या आणि अगदी अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी इथं कथाकारानं केलेला आहे. आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची जाणीवपूर्वकता आहे, वेगळ्या प्रकारची त्याला किनार आहे. आणि म्हणून
ग्रामीण पर्यंत म्हणजे आपण या परिसर कोल्हापूर परिसरातलं ग्रामीण जीवनाचं चित्रण सखा कलाल महादेव मोरे किंवा शंकर पाटील यांच्या कथातून पाहायला मिळतं. सांगली जिल्ह्यातल्या पश्चिम भागातलं कृष्णाकाठ आणि वारणाकाठच्या काठावरचं ग्रामीण वास्तव आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या कथेतून पाहायला मिळतं. सांगली जिल्ह्यातल्या पूर्व भागातलं ग्रामीण वास्तव जे आहे ते जो मांदेचा परिसर आहे तो व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर, शंकरराव खरात यांच्या ग्रामीण कथातून आपल्याला जाणीवपूर्वकरित्या वाचायला मिळतं. म्हणजे हे सगळं आपण पाहतो. मबा भोसलेंची कथा तर भिलवडी परिसरातल्या समाज वास्तवाचं एक स्वतंत्र चित्रण करत राहते. म्हणजे तो प्रदेश किंवा ती गावं, त्या गावातलं वातावरण, त्या गावातली जाणीवपूर्वकता जशी चित्रित होते कथाकारातून, म्हणजे गेल्या 60-70 वर्षांहून तुम्ही जर पाहिलं की कवठे मंकाळचा परिसर, दंडोबाचा डोंगर आणि कवठे मंकाळच्या आजूबाजूचं सगळं समाज वास्तव किंवा तिथल्या भटक्या जमाती किंवा तिथल्या ग्रामीण परिसरातलं वातावरण सगळं चारुता सागरांच्या कथेतून आपल्याला जाणीवपूर्वकरित्या वाचायला मिळतं. आणि मग चारुता सागरांची कथा किती अस्सल ग्रामीण कथा आहे याचा प्रत्यय फार प्रभावीरित्या आपल्याला एकंदरीत येत असतो. माडगुळकरांची कथा तर व्यंकटेश माडगुळकरांची मांदेशी माणसं आणि मांदेशी परिसरातलं माणसांचं दुष्काळी परिसरातलं वावरणं, जगणं हे इतक्या तीव्रतेनं येतं की तो प्रदेश सगळा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे बनगरवाडी कादंबरी जर वाचू लागलो तर बनगरवाडीचा संपूर्ण प्रदेश किंवा तिथला बनगरवाडीचं वातावरण, स्वातंत्र्यापूर्वीचं औंध संस्थानातलं ते गाव आणि औंध संस्थानानं तिथं केलेली सुरू केलेली शाळा, पण प्रत्यक्ष बनगरवाडीमधली मुलं शाळेमध्ये येत नाहीत, तो कारभारही मात्र शाळेत मुलं यावीत म्हणून धडपडत असतो. मग कुणीतरी शिक्षक नेमला जातो, तो शिक्षक जातो, त्यावेळेला त्या शिक्षकाला शाळा दाखवली जाते पण प्रत्यक्षरित्या शाळेत मुलं नसतात. अशा परिस्थितीमध्ये तो मुलं गोळा करण्याचं काम त्या कारभाऱ्याच्या सहकार्याने किती प्रभावीरित्या करतो. पण मुलं किंवा पालक शाळेमध्ये येतच नाहीत, पालक मुलांना पाठवतच नाहीत, त्या कारण ती मुलं मेंढरा मागत या ठिकाणी असतात. अशा मुलांच्या साठी किंवा गावावरती गावाला हे आपलंस करून त्याला प्रेम देऊन त्या ठिकाणी शाळा चालवण्याचं काम जो शिक्षक जिद्दीनं करतो त्याचं चित्रण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातलं फार प्रभावी. मग दुष्काळ त्यांच्या कसा पाचवीला पुजलेला असतो, त्याच्यातून त्यांच्या जीवनाची एक स्वतंत्र मांडणी कशी झालेली असते याविषयीचं प्रभावी चित्रण व्यंकटेश माडगुळकरांच्या कथेमधून येतं. तसाच भाग आता ह्या 90-नंतरच्या किंवा 80-नंतरच्या समाज वास्तवाचं, म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्यापूर्वीचं लेखन आहे, 1960च्या अगोदर सुद्धा ग्रामीण वास्तव आहे, पण प्रत्यक्षरित्या अलीकडच्या काळामध्ये 1960 ते 80-90 पर्यंतचा जो ग्रामीण परिसरातला जो भाग होता किंवा ग्रामीण परिसरामध्ये जे घडत होतं त्याचं चित्रण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका खेड्यातलं किंवा तिथल्या परिस्थितीचं पार्श्वभूमीचं चित्रण या असणाऱ्या भास्कर चंदनशिव यांच्या कथेमधून जाणीवपूर्वकरित्या वाचायला मिळतं. त्यामुळं त्या साहित्यामध्ये किंवा त्या प्रदेशाचं शब्द, त्या प्रदेशाची भाषा, त्या प्रदेशाची वाक्य, त्या प्रदेशातलं माणसांचं बोलण्याची एक पद्धत ही एक स्वतंत्र भाषाशैली जी आहे ती जाणीवपूर्वकरित्या इथं वाचायला आवर्जून मिळते आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि मग तिथं सांगितलेलं आहे, मी तिकडे बाप्या शब्द वापरलेला आहे, म्हणजे गाववाल्याची व्यवस्था बघायची का त्या मारड्यांची असं कोणीतरी म्हटलेलं आहे. सगळे सोयरे आहेत का काय ते आपले असं आबा माणसं आली आणि मग चौताळेला आबा त्या वर्दीनं शांत झाला. बत्तीच्या उजेडामध्ये निरखून बघत तो बोललेला आहे, कोणकोण दिसतंय? मग सारीच आली ती, कारभारी पाटील आले, यशवंत नाना आलेत, रामभाऊ आलेत, धनाजी आलेत, ही सगळी मंडळी आता पाऊस आल्यागत उठून उभी राहिली आणि अजून उरकलं नाही, कारभाऱ्याने अजून हंडाखाली घेतला नाही काय असं ज्यावेळेला म्हटलं गेलेलं आहे तेव्हा कवा धरणं उकळले, तुमच्यासाठीच हे सगळं खोळंबलं आहे, लाडात आलेलं कुणीतरी या ठिकाणी बोललेलं आहे आणि तुम्ही कुणी आता खोळंबू नका, आता आवरा बिगी बिगी असं म्हटल्यानंतर आबानी हुकूम सुटताच पळापळ झाली, दोघा तिघांनी हंडाखाली उतरला, झटक्यात पंक्ती बसायला सुरुवात झालेली आहे, मटणाची सागोती रांगेतून फिरू लागली आणि त्याचा वास जो आहे तो म्हणता म्हणता सगळीकडे पसरला, परातीच्या पराती या ठिकाणी आलेले आहेत, चला म्हणून वाढायला सुरुवात झाली आणि मग तिनं फरा फुर्र असं आवाज वाजू लागलं आणि मग रस्त्यानं वगूळ जे आहे ते रश्श्याचं वगूळ जे आहे ते कोपरापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे. काही जणांनी तर परातीलाच तोंड लावलेलं आहे आणि मग वाढणाऱ्यांची तारांबळ कशी उडू लागली आणि मग चोखलेल्या नळ्या परातीच्या काठावर कशा खटखटू लागल्या, सागुतीचा खमंग वास सगळीकडे कसा सुटला आणि मग कुत्र्याला या ठिकाणी काटकानं भेडसावीत महारांची पोरं या ठिकाणी थोडं पुढं पुढं सरकू लागलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये ती पंगत सवर्णांची जी बसलेली आहे ती आपल्याच नादात होती
आपल्या स्वतःचं पोट भरणं एवढंच त्यांना माहीत होतं. लांब कुणीतरी दलितांची मुलं आलेली आहेत, माणसं आलेली आहेत, त्यांना जवळ घ्यावं, त्यांना काहीतरी द्यावं ही परिस्थिती नव्हती. म्हणजे ग्रामीण परिसरामध्ये जो दुजाभाव आहे तो कसा त्या काळात दिसत होता, पण प्रत्यक्षरित्या आपल्याला कुणीतरी आपला आश्रयदाता आहे आणि तो आपल्याला पोषिंदा आपला आहे. म्हणून ती दलित वस्तीतली माणसं किंवा मुलं जी आलेली होती ती त्यांचा भाव जो आहे तो कुणी समजून घेत नव्हतं आणि मग सागोतीचा वास त्यांच्या नाकात वळवळत होता आणि मग अशा परिस्थिती घशातून सुटलेली लाळ पोटात आगीत पडत होती आणि मग कळती सवरती म्हातारी माणसं आपापल्या पोराला खुणावून या ठिकाणी अण्णादादा आप्पा म्हणून हाका मारी लावत होती. कुणालाच या ठिकाणी गाववाल्याचं लक्ष त्या तिकडे जात नव्हतं आणि मग मटणाच्या धुंदीत कानभैरे झाले होते. अशा परिस्थितीमध्ये भोकेजल्या कुत्र्या तटतट बेट्यात तुरून खात होते आणि मग हे सगळं होतं. सखाराम त्या लोकांना बी वाटी वाटी आमती वाढ असं लांबवर केविलवानं तोंड करून बसलेल्या यशवंतांना सांगितलं, कारण यशवंताला थोडी कीव आलेली आहे त्यांची आणि त्यानं सखारामला सूचनाच केलेली आहे की त्यांना थोडं थोडं वाढ, थांब आत्ताच नको, पाठीवरनं हात टाकून आयटीत फिरणारा धनाजी बोललेला आहे आणि वाढू द्या की उली उली असं तर म्हटलेलं आहे. जातीच्या नजरा लई वाईट असतात आणि मग असं त्यानं कुणीतरी म्हटलं आणि मग त्याला समूनच कुणीतरी बसवलं आणि अशा परिस्थितीमध्ये अण्णा वाडा उली उली असं म्हणालेलं आहे. आणि मग या ठिकाणी म्हातारा थरथरत उघडा जो आहे दलित वस्तीचा लंगोटीवाला तो पुढं सरकलेला आहे. त्याचा केविलवाना आवाज भुकेल्या गेलेल्या काय लुळुळणारं त्याचं डोळं बघून सखारामला थोडी कीव आली आणि मग आभा वाढतो आता तो त्यांना म्हणालेला आहे. आणि मग वाढ पळी पळी आबानी या ठिकाणी त्याला परवानगी दिलेली आहे आणि मग त्यानं आमटीचं ते भगुणं जे आहे किंवा त्या रस्त्याचं भगुणं त्याच्याजवळ नेलेलं आहे आणि मग हापापलेली लेकरं या ठिकाणी तिथं आव असून बसलेली होती. पुढ्यात मांडलेल्या परातीच्या वाटीनं वाटी कालवण सखाराम वाढू लागला आणि एकच गलका त्या ठिकाणी झालेला आहे. पण त्यांनी गर्दी केली, त्यांनी त्यांची आरडाओरड झाली, त्यावेळेला त्यांना पुन्हा त्यांच्यावरती थोडंसं तो रागावलेला आहे. अण्णा एक दोन बेट्या टाका की होय अण्णा, आणि मग नळी नळी एकच म्हटलंय. साऱ्याचं एक नुसतं वातावरण तिकडं हे झालं आणि लेकरं जीव तोडून या ठिकाणी तिथं ते सगळं पाहत होती. अशा परिस्थितीमध्ये अण्णा या ठिकाणी चार दोन बेट्या टाकावं म्हणजे लय असं ते म्हटलेलं आहे आणि मग छाती पदरानं दडपवीत बसलेली पुतळी मात्र या ठिकाणी अलगत थोडं पुढं सरलेली आहे. तिनं आपलं स्वतःचं डोळ्याचं पाणी पुसलेलं आहे. तिला तिच्या डोळ्यासमोर आई उभी राहिलेली आहे. आईसाठी हे सगळं आपण करतो आहे. आणि मग ढासळलेल्या छातीकडे बघून या ठिकाणी पगळलेला सखाराम थोडा हसत बोलला, पुतळे बघून पालथं करू का तुझ्या तामणामध्ये. तामण म्हणजे ते भांडं जे आहे त्याच्यामध्ये. पुतळी गांगरली आणि सखारामनं तेवढं बोललं, तिला जाणवलं तो असा का बोलतो आहे, तो आपल्याशी का जवळीक करतो आहे, त्याची नजर का वाईट आहे हे तिला मात्र कळालेलं नाही. पण प्रत्यक्ष आईच्या असणाऱ्या त्या परिस्थितीमुळं तिला ते कळत नव्हतं. पण काही वेळानंतर तिच्या लक्षात आलं की आपण कुठंतरी चुकतो आहे, आपण आपल्याला काहीतरी वाईट अनुभव येतो आहे. आणि तसं नव्हं अण्णा, माझी माय निजूनच आहे. तिला सागोतीची वासना झाली आहे. तिनं सारं तोंड सुजून आलं आहे आणि अनसागोती सागोती करून तळमळत पडलेली आहे. आणि मग पुतळीचं डोळं भरून आलं, डबडबून आलं आणि पुतळे वाढतो पण. आणि मग वाकून बोललेला सखाराम खवचटपणे तिच्यास काहीतरी बोललेला आहे आणि एकदमदा ती चमकली आणि तिचा त्याचा हेतू जो आहे तिच्या लक्षात आला. आणि मग मनातल्या मनात लाख लाख शिव्या ती मोजू लागली, तडफडू लागली. पण सखारामनं सारं बघून तिच्या ताटात पालतं केलेलं होतं. आणि मग बुडातल्या चार दोन बेट्या तामनात पडताच पुतळी हरकलेली आहे, सावरून बसलेली आहे. आणि मागचा पुढचा विचार न करता या ठिकाणी ती तोंडात टाकू लागली. एक दोन बेट्या कशाखाली उतरताच ती मनात चरकली, कारण गाडग्यातलं तोंड सुजलेल्या आईचं गाडग्याकडे तोंड सुजलं होतं त्याच्या आईचं, तिच्या आईचं. आणि मग तो चेहरा तिच्या डोळ्यासमोर दिसू लागला. सागुती सागुती म्हणणारी आई तिला तिच्या टकोऱ्यात घुमू लागली आणि मग दटावण्याखाली निम्मी अर्धी चगळलेल्या बोटीतला तिला हात सरकू लागला. आणि मग या ठिकाणी ती सावध झाली आणि मग त्या आणलेल्या भांड्यामध्ये तिनं आईसाठी ठेवलेला भाग जो आहे तो स्वीकारलेला आहे. आणि मग हे सगळं ज्यावेळेला घडत होतं त्यावेळेला जसा एखादा लोण्याचा गोळा पागळून जावा तसा सखाराम पागळून गेला होता आणि मांजरासारखी तिची ओढाताण त्या तिची झालेली तो पाहत होता. आणि सागोतीचा वास नाकात वळवळत असताना ती सगळी परिस्थिती तिला दिसत होती आणि मग घशाखाली लाल तेलागत या ठिकाणी पोटातल्या आगीला भडकवत होता. एका बाजूला पुतळीला भूक लागलेली होती, एका बाजूला पोटाची आग तिला बसू देत नव्हती आणि दुसऱ्या बाजूला तिची आई त्या गोष्टीसाठी अन्नासाठी कशी तडफडते हे तिच्या लक्षात येत होतं. म्हणजे त्या आईची इच्छा म्हणजे वासना आणि प्रत्यक्षरित्या
या ठिकाणी लैंगिक वासनेतेला सामोरं जाणारी ही पुतळी अशा पद्धतीचं एक स्वतंत्र चित्रण या कथेमध्ये एकंदरीत पाहायला मिळतं. आपोआप तिचा हात तांब्याच्या बोटीला चिमटीगत धरून तिच्या तोंडात सरकू लागला आणि आजूबाजूला पुतळी बेटी चोखू लागली. दुसऱ्या बाजूला डोळा चुकून या ठिकाणी तांब्यात ती सोडू लागली. आईसाठी आपल्या स्वतःच्या जीवा आईच्या प्रेमासाठी ती करू लागलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक वातावरण घडत गेलं. आग्रह करून जेवणाला पंक्ती ढेकरात देत माणसं उठत होती आणि मग जेवणाच्या पंक्ती वारंवार पडत होत्या आणि वाढप्या लोकांनी वाढून ठेवलेल्या उकड माणसांना डोळ्यात चमकून भांड्यात ओतत होत्या. आबा दोन चार गाड्या धरून बी आडवी पडलेली मंडळी गावात पोचती करा, कुणीतरी विनोदानं बोललं. आणि मग या ठिकाणी दोन चार माणसं लाटून तटून उठून या ठिकाणी भुईवर टेकून आस्ते आस्ते उठून राहिली. सखाराम, कुण्यातरी म्हाताऱ्या पोरांची ही अडकाची ढिगारं उचलून झाडून काढा, असं कुणीतरी सांगायला लागलं. आणि मग आबा पान सुपारी खात बसलेले आहेत आणि मग उशीर का झाला याच्यावर मुलांना काहीतरी सांगू लागलेले आहेत. छा छा, कुणीतरी असं म्हटलं की तसं कुठं झालंय, आणि मजेत पान सुपारी खात नाही जाऊ, अजून कुणी वकूत आहे असंही सांगू लागलं. आणि मग महारापोरांची पंगत जी आहे ती बसलेली होती आणि त्यांची इच्छा जी आहे ती अजून पुरी झालेली नव्हती आणि एक दोन अशाच अर्क त्यांच्याकडं टाकण्याचा प्रयत्न जात होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मग सखारामनं पुतळीला हाक मारलेली आहे. तो तिच्याकडं ज्या नजरेनं पाहत होता, ज्या वासनेच्या नजरेनं पाहत होता, ते पुतळीच्या लक्षात आलेलं होतं, पण तिला नाईलाज होता. कारण आपल्या स्वतःच्या आईसाठी, आपल्या स्वतःच्या आईच्या इच्छेसाठी तिला सगळ्या या परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं आणि त्या परिस्थितीमध्ये तिचं स्वतःचं एक वेगळेपण तिथं चित्रित एकंदरीत झालेलं आहे. म्हणजे समाज वास्तव, ग्रामीण जीवन, ग्रामीण जीवनाच्या जाणीवा मराठी कवी कथेमध्ये कशा पद्धतीने येतात आणि मग मराठवाड्यातलं हे दलित वास्तवाचं चित्रण आणि खरं तर दलितांच्या वाट्याला येणारं दुःख आणि यातना कशा पद्धतीनं या वासना कथेमध्ये चित्रित झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तशी ही दीर्घकथा आहे. या कथेतला पुढचा टप्पा जो आहे, आपल्याला तीन चार तासामध्ये या कथेचं आशय आणि या कथेमध्ये जी अभिव्यक्ती आहे ती पाहावयाची आहे. तर आत्ता या कथेमध्ये हे जे आहे ते इथंपर्यंत आपण थांबूया. राहिलेला पुढचा भाग आणि त्याचं कथेचं थोडं समीक्षण नंतर पाहता येईल.